गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलेगाव या ठिकाणी स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालंय. गंगापूर तालुक्यातील सोलेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपली नृत्यकला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी विनोदी गाण्याने आपली कला सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरीय पालक क्रीडा स्पर्धेत सोलेगाव शाळेनं उपविजेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सोलेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी सोलेगावचे सरपंच सुनीता पवार, उपसरपंच भाऊसाहेब गोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर गोरे, उपाध्यक्ष अलका पवार, सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव गोरे, संतोष पवार, कैलास पवार, प्रमोद पवार, संपत पवार, ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, सागर उदे, संतोष बोरुडे, मनोहर उमाप, मुख्याध्यापक चव्हाण, सुभद्रा गोरे, सिंधुबाई गवळी आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश अंधारे यांनी केलं. जिल्हा परिषद शाळेतर्फे जो सांस्कृतिक कार्यक्रमाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे, त्यामुळे आज दोन्ही कार्यक्रम म्हणजे एक महाराष्ट्रातला धगधगदा प्रश्न जो खूप वर्षापासून ज्वलंत होता आणि तो ज्वलंत प्रश्न आज आपले माननीय महाराष्ट्राचं असं दुसरं दैवतच म्हणावं लागेल, मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने आज मुंबईपर्यंत धडक देऊन तो ज्वलंत प्रश्न संपविण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना मराठा आरक्षणाचा लाभ आज सरकारतर्फे देण्यात आलेला आहे. त्याबद्दल सोलेगाव ग्रामपंचायत, सोलेगाव गावकरी मराठा समाज म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा स्वागत करतो. त्यांनी आम्हाला जो आता आरक्षण दिलेलं आहे ते त्यांनी समर्थपणे पुढे टिकावं, लवकर अधिवेशन घेऊन आमचं जी आर अध्यादेश लवकर याच्यात आपलं व्यवस्थित पार. आणि आज सरांनी कार्यक्रम आणि आरक्षणाचा कार्यक्रम दोन्ही उत्सव आम्ही एकत्रच साजरे करीत आहोत, त्याबद्दल आम्हाला आज खूप आनंद होतो. आणि मी जरांगे पाटलाचे खूप खूप अभिनंदन करतो, आभार पण मानतो की आता जी आमची पिढी आहे तिचा आरक्षणाचा शिक्षणाचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर.